नागपूरकरांसाठी एक गुड न्यूज आहे. भविष्यातली गरज ओळखून नागपूर मेट्रोचा मार्ग 3 किलोमीटर वाढवण्यात आला. या परिसरात आणखी 2 स्टेशन उभारण्यात येणार आहेत. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी नागपूर मेट्रोची भूमिका महत्वाची ठरणार आहे. त्या दृष्टीनं मेट्रोचं कामही जोमात सुरू असताना नागपूर मेट्रो रेल्वे आता 38.5 किलोमीटर ऐवजी 41.5 किलोमीटर धावणार आहे. त्यामुळे आता 36 स्टेशनच्या तुलनेत मेट्रो रेल्वेच्या मार्गात आता 40 स्थानकं असणार आहेत. भविष्यातील गरज ओळखून तसंच मिहानमध्ये येत असलेल्या अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या एम्स IIM या संस्थांपर्यंत कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीनं हे नवीन स्टेशन्स महत्वाचे ठरतील. ये सब डेव्हलपमेंट भी मिहान में हो रहे हैं, तो जब तक ये लोग वहां पे आएंगे यूज करने के लिए तब तक ये स्टेशन भी बनेंगे. और इको पार्क के स्टेशन है और मेट्रो सिटी दूसरा स्टेशन है, दोनों की अपनी एक इम्पॉर्टेंस है, सिग्निफिकेंस है. इको पार्क जो है पूरे एरिया को एक इको टूरिज्म का वो प्रोवाइड करने में मदद करेगा. मेट्रो डेपोच्या पुढे 3 किलोमीटर मेट्रो मार्गाचा विस्तार करताना सुरुवातीला इको पार्क स्टेशन, त्यानंतर मेट्रोतर्फे विकसित करण्यात येणाऱ्या मेट्रो सिटीतील रहिवाशांसाठी मेट्रो सिटी स्टेशन राहतील, तर तिसरं मेट्रो स्टेशन कॉटन मार्केट चौकात राहील. मेट्रोनं केलेल्या बचतीतून या तिन्ही स्टेशनची उभारणी करण्यात येईल. याशिवाय नागपूर मेट्रोचं तिकीट दर नियंत्रणात राहावे म्हणून मेट्रो रेल्वे शहरातील मोक्याच्या जागेचा व्यावसायिक तत्वावर वापर करणार आहे. मुख्यच्या स्थानकांवरील व्यावसायिक वापरामुळे मिळणाऱ्या उत्पन्नामुळे तिकीट दरही नियंत्रणात ठेवता येतील. अमर काणे, झी मीडिया, नागपूर.